वर्तुळातून आणखीन एक मोठी बातमी पाहूयात. सरकार आणि राज्यपाल संघर्षाची ठिणगी पडताना दिसते. थेट सरपंच निवडीची शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावली आहे. अध्यादेश काढण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिलाय. अध्यादेशापेक्षा विधिमंडळात ठराव मांडण्याचा सल्ला देखील राज्यपालांकडून देण्यात आलाय. मंत्रिमंडळ निर्णयानंतर हा अध्यादेश काढण्यात आला होता. ग्रामविकास विभागाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोठा धक्का दिल्याचं समजलं जात आहे. थेट सरपंच निवडीच्या पद्धतीवर महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र ग्रामविकास विभागाला मोठा धक्का दिला. थेट सरपंच निवडणूक पद्धत रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारे सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता आणि त्यानंतर यासंदर्भातील ठराव मांडण्याचा सल्ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला. त्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडताना दिसते. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पूर्वीप्रमाणे सरपंच निवडीसाठी अध्यादेश काढावा ही ठाकरे सरकारनं शिफारस केली होती. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे. प्रशांत, महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी दिसते आणि याला कारणीभूत आहेत ग्राम पंचायत निवडणुका, सरपंचांचं नेमकं पद, काय अपडेट्स? अमृता, बरोबर आहे. राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारचा थेट जनतेमधून सरपंच निवडणीचा जो निर्णय होता तो रद्द केला होता. यानंतर जुन्या पद्धतीने सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. मात्र ही शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावण्याची माहिती समोर येते. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्याला अर्थसंकल्पात हे विधेयक मांडल्या जाणे जाऊ शकतं आणि ते आपल्याला पाहायला मिळू शकतो. अमृता, मागील सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेमधून सरपंच निवडून देण्याचा निर्णय घेतला होता, राज्य मंत्रिमंडळाच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत थेट सरपंच निवड रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्याच मतदानाद्वारे सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार अध्यादेश जारी करण्यासाठी राज्यपालांची फी महत्वाची असते आणि त्यासाठी हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. मात्र ठाकरे सरकारच्या या प्रस्तावाला राज्यपालांनी नाकारल्याचं समजतंय. राज्यपालांनी फक्त सल्ला दिलेला आहे की तुम्ही हे अधिवेशनात हा मांडावा असा सल्ला द्यावा. त्यामुळे महाविकास आघाडीला स्थगिती सरकार भाजपाकडून बोललं जातं आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता जो महाविकास आघाडी रद्द करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राजकारणही तापणार अशी चिन्ह राज्यपालांच्या या सूचनेनंतर दिसत आहेत. निश्चित, ज्या पद्धतीने भाजप वारंवार महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून ज्या पद्धतीने शब्दांचा मारा करतोय, मात्र याच पद्धतीने राज्यपालांकडून कुठेतरी या पद्धतीचं राजकारण केलंय काय यावर देखील सध्या चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे निश्चितच राज्यपाल वर्सेस महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी वर्सेस राज्यपाल अशा पद्धतीचं राजकारण आणि त्यानंतर भाजप महाविकास आघाडीचा करत असलेले आरोप यामुळे निश्चितच आता हे तीन प्रकारचं राजकारण राज्यात पाहायला मिळतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. अमृता, नक्कीच प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. तर अध्यादेशापेक्षा राज्यपालांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव मांडायला महाविकास आघाडीला सांगितलंय. थेट सरपंच निवडणूक पद्धत रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं 28 जानेवारीला घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला होता. मात्र यानिमित्तानं राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्या संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पाहायला मिळते.